अजून एक नंबर रीड करूयात आणि तो नंबर सिंगल डिजिट नंबर रीड करूयात आणि तो नंबर वर्डमध्ये प्रिंट करूयात. चालू करूयात सेशन आपण. आलेत सगळी मुलं. प्रोग्राम काय आहे? राईट अ सी प्रोग्राम टू रीड अ सिंगल डिजिट नंबर. राईट अ सी प्रोग्राम टू रीड अ सिंगल डिजिट नंबर. And print or display it in words. ठीक आहे, असा प्रोग्राम आहे. तर आता म्हणजेच काय, सपोज युजरने एंटर केलं सपोज वन, तर आपल्याला आउटपुट कसं पाहिजे? ओ एन ई वन. युजरने एंटर केलं सपोज फाईव्ह असं एंटर केलं त्यांनी, तर आपल्याला फाईव्ह हे असं प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, वर्डमध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे. सर सपोज युजरने एंटर केलं सपोज 10, तर 10 हा 10 सिंगल डिजिट नंबर आहे का? तर नाही. तर इथं आपण त्याला इनव्हॅलिड नंबर असा आउटपुट देऊयात. इनव्हॅलिड नंबर असा आउटपुट देऊयात. तर कसं करायचं? तर सिंपल नेस्टेड इफ एल्स तुम्ही यूज करू शकता. म्हणजे युजरने जी व्हॅल्यू दिली एका व्हेरिएबलमध्ये, ती नेस्टेड इफ एल्समध्ये आपण चेक करणार आहोत. ठीक आहे, तर प्रोग्राम डायरेक्ट करतो मी. आणि इफ एल्स किती वेळेस यूज करावं लागतं, कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत, वर्स्ट केस काय, बेस्ट केस काय, हे सगळं आपण तिथे चेक करणार होतो. नंतर इफ यूज करायचं का सिलेक्ट स्विच केस यूज करायचं हे बघणार आहोत. आपण स्विच केस उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. स्विच केसचे सगळे रूल्स, स्विच केसचा सिंटॅक्स, स्विच केस बेटर आहे का, इफ एल्स बेटर आहे, कोणत्या केसमध्ये स्विच केस बेटर आहे, एक्झिक्युशन इफिशियन्सी स्विच केसची बेस्ट आहे का, इफ एल्सची बेस्ट आहे, हे सगळं आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. पण आजच्या सेशनमध्ये हा इफ एल्सचा प्रोग्राम समजणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे स्विच समजण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे स्विचची कन्सेप्ट समजण्यासाठी. तर आधी आपण प्रोग्राम करूयात. युजरकडून एक नंबर रीड करायचा आणि तो नंबर आपल्याला प्रिंट करायचा वर्डमध्ये. ठीक आहे, एक नवीन फाईल क्रिएट करूयात. मी डेव सी प्लस प्लस यूज करतो. तुम्ही डेव सी प्लस प्लस डाउनलोड करून इन्स्टॉल करा तुमच्या पी सीवरती. किंवा तुम्ही जर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असाल तर तुम्ही कोणताही एडिटर यूज करू शकता. जी सी सी कंपायलर तुम्हाला यूज करायचं आहे. मी प्रोग्राम लिहायला सुरुवात करतोय. मेन युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे, तर एन हा एक व्हेरिएबल घेतला आहे आपण. ठीक आहे, युजरला सांगत आपण प्रिंट एफ एंटर नंबर. आता हे सगळ्या प्रोग्राममध्ये आपण एंटर नंबर वगैरे असंच लिहितोय. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू रीड कशी करायची आणि व्हॅल्यू प्रिंट कशी करायची हे एवढ्या सेशनमध्ये एवढं तरी समजलेलं असणार आहे. किंवा प्रिंट एफने जे आपण मेसेज देतो तो मेसेज स्क्रीनवरती डिस्प्ले होतो. व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल मेमरीमध्ये, पहिल्या एक दोन सेशनमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, व्हॅल्यू जर आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करायची असेल तर स्कॅन एफ फंक्शन यूज करावं लागतं. ठीक आहे, परसेंट डी काय यूज करावं लागतं, तर डेसिमल व्हॅल्यू आपण रीड करतो. परसेंट एफ कोणत्या केसमध्ये, तर फ्लोट व्हॅल्यूसाठी. परसेंट सी कशासाठी, तर कॅरेक्टर व्हॅल्यूसाठी. हे सगळं आपण फर्स्ट एक दोन सेशनमध्ये मी हे डिस्कस केलेलं आहे प्रॉपर. स्कॅनएफ, परसेंट डी, एम्परसेंट, एन व्हेरिएबलमध्ये ही व्हॅल्यू आपण रीड केली. आधी तर आपल्याला काय चेक करायचं आहे, आधी ती व्हॅल्यू सिंगल डिजिट नंबर आहे की नाही ते चेक करायचं. ठीक आहे, सिंगल डिजिट नंबर म्हणजे 0 to 9 मधलीच ती व्हॅल्यू पाहिजे. बरोबर, मग इथे मी काय चेक करतो, इफ नंबर एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड नंबर एन इज लेस दॅन इक्वल टू 9. बरोबर, याच रेंजमधला नंबर पाहिजे, याच रेंजमधला नंबर पाहिजे. जर असेल तरच आपण पुढे ऑपरेशन्स करणार आहोत, आणि जर नसेल तरी तर मी एल्समध्ये याला एरर देऊया. मी ते एरर देतो, हे बघा. जर एन इज ग्रेटर दॅन 0 आणि एन इज लेस दॅन इक्वल टू 9 असेल तर आपण इथे ऑपरेशन परफॉर्म करूयात. पुढे या इफमध्ये दुसरे इफ एल्स लिहूयात. पण जर नसेल तर काय, नसेल तर एरर द्यायचे ना. मग मी इथे लगेच एल्समध्ये आधी ती एरर देऊन घेतो. प्रिंट एफ इनव्हॅलिड नंबर, इनव्हॅलिड नंबर. बरोबर आहे, पण आता जर व्हॅलिड असेल तर काय. आता व्हॅलिड म्हणजे युजरने एंटर केलेला नंबर 0 to 9 आतमधला आहे. आपल्याला तो चेक करायला लागेल इफ एन इज इक्वल इक्वल 0 आहे का. जर असेल तर इथं मी प्रिंट एफ स्टेटमेंट लिहितो. प्रिंट एफ 1 सॉरी 0, प्रिंट एफ 0 हे प्रिंट केलं.
आलं लक्षात? परत ह्याला else if, जर 0 नसेल तर else if ला जाणार होत आपण, आणि परत n इज इक्वल इक्वल 1 आहे का ते चेक करणार होत. असेल तर प्रिंट एफ 1, म्हणजे प्रत्येक वेळेस इथे चेकिंग होणार आहे, म्हणजे 1 आहे का 0 आहे का. else if परत else if n इज इक्वल इक्वल 2, प्रिंट एफ 2, else if n इज इक्वल इक्वल 3 असेल तर प्रिंट एफ 3, else if. तुम्ही else if कितीही वेळेस लिहू शकता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे याला काही लिमिटेशन नाही. 4 असेल तर प्रिंट एफ, आणि इफच्या आतमध्ये फक्त एकच स्टेटमेंट आहे म्हणून मी ब्रॅकेट ॲड करत नाही. तुम्हाला जर ब्रॅकेट्स ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ब्रॅकेट्स पण ॲड करू शकता, प्रॉब्लेम काहीच नाही. परत else if n इज इक्वल इक्वल 5, असेल तर प्रिंट एफ 5, ठीक आहे. else if n इज इक्वल इक्वल 6, प्रिंट एफ 6. else if n इज इक्वल इक्वल 7, प्रिंट एफ 7. आता काही जणांना असं म्हणणं असेल, हे एवढं कशाला अवघड करत आहे, स्विच केस केलं असतं तरी चाललं असतं, बरोबर ना. तर ते स्विच केसमध्ये पण आपण करू शकतो. स्विच केसमध्ये जम्पिंग इन्स्ट्रक्शन्स क्रिएट होतात, ई फेल्समध्ये चेकिंग खूप करावं लागतं किंवा कम्प्युटरचा वेळ जास्त वाया जातो जर आपण खूप जास्त ई फेल्स यूज केले तर. मी तुम्हाला सांगतो बेस्ट बेस्ट केस काय, वर्स्ट केस काय. इथेच आपण एन इज इक्वल इक्वल 8, अजून एक कंडिशन राहिली ते तेवढं पूर्ण करूयात आणि डिस्कस करूयात. 9 सॉरी 8 प्रिंट केले मी, त्यानंतर लास्ट केसमध्ये एल्स इफ एन इज इक्वल इक्वल 9 असेल तर प्रिंट एफ 9. आणि एल्समध्ये तुम्ही इथे पण एरर देऊ शकता की जर हे नंबर असे असतील तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही मेन ई फेल्स जे टाकलं होतं ते मेन ई फेल्स नाही टाकला, तुम्ही जर डायरेक्ट एल्समध्ये जर एरर दिलीत की इनव्हॅलिड नंबर तरी चालणार आहे. आलं लक्षात? तर हे सगळे आपल्या ई फेलच्या कंडिशन झाल्या. आता समजा जर युजरनी एंटर केले नंबर 9, तर काय काय चेकिंग होईल. पहिल्यांदा हे चेक होईल एन इज ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 0, अँड एन इज लेस दॅन इक्वल टू 9. ही कंडिशन ट्रू येते, बरोबर. त्यानंतर एन इज इक्वल इक्वल 0 आहे का, नाही. परत तो एलसीफला येणार, एलसीफमध्ये चेक करणार एन इज इक्वल इक्वल 1 आहे का, तर नाही. परत एलसीफला येणार एन इज इक्वल इक्वल 2 आहे का, तर नाही. तर असं करत 10 वेळेस चेकिंग केल्यानंतर लास्ट कंडिशनला इथे चेकिंग केल्यानंतर त्याला मिळते की हा बाबा एन इक्वल टू 9 आहे, त्यावेळेस 9 असं प्रिंट होईल. म्हणजे ही वर्स्ट केस, तुम्हाला मे बी आउटपुट हे सगळ्यात शेवटच्या कंडिशनला मिळू शकतं, बरोबर आहे. म्हणजे इथे एन नंबर ऑफ टाइम चेकिंग होणार, एन प्लस 1 नंबर ऑफ टाइम चेकिंग होतं थोडक्यात, म्हणजे आपण इथे बाहेर एक कंडिशन घेतली आहे म्हणून. आलं लक्षात? पण आता बेस्ट केस काय, सुरुवातीलाच युजरने एंटर केलं 0, एन इक्वल टू 0 आहे, 0 इक्वल टू 0 को ट्रू होईल आणि 0 प्रिंट होईल, म्हणजे लगेच इमिजिएट आन्सर मिळाले, म्हणजे ही बेस्ट केस. आलं लक्षात? जास्त चेकिंग करावं लागलेत का, तर नाही. इमिजिएट चेक केले फर्स्ट अटेम्प्टमध्येच रिझल्ट मिळालं आहे, पण हे प्रत्येक वेळेस असंच होणार आहे का, तर नाही. तर याची टाईम कॉम्प्लेक्सिटी प्रत्येक वेळेस चेंज होत राहणार आहे. आपण हा प्रोग्राम रन करून बघूयात. नंबर इन वर्ड डॉट सी नावाने मी फाईल स्टोअर केली, आणि आता कंपाईल करून रन करूयात. कंपाईल करतो आहे, F9 प्रेस करून कंपाईल केलं तरी चालेल. इथे आपलं सेमी कोलन राहिलं आहे, बघा एरर इथे तुम्हाला इथे शो होती आहे एरर विंडोमध्ये. एक्सपेक्टेड सेमी कोलन बिफोर कर्ली ब्रॅकेट, ठीक आहे. ऑनलाईन नंबर 30 नंबर, म्हणजे इथे एक्सपेक्टेड आहे क्लोजिंग ब्रॅकेट. कंपाईल झालं आहे, सोर्स सक्सेसफुल झाला आहे, बरोबर. इथे मी परत
त्यांनी रन करतो. कंपाईल नाव यस ओके. आपण बहुतेक मेन ब्रॅकेट कम्प्लीट केलेलं नाही आहे. झालं ब्रॅकेट कम्प्लीट. आय डी एक्झिट स्टेटस प्रिंट प्रिंट लिहिले आपण कुठेतरी प्रिंट एफ नाही लिहिले प्रिंट ऑन लाईन नंबर लाईन दिलेली नाही अनडिफाईंड रेफरन्स टू प्रिंट इथे दिसतं आपल्याला अनडिफाईंड रेफरन्स टू प्रिंट. आपण प्रिंट एफच्या ऐवजी प्रिंट लिहिले कुठेतरी चुकून नको इथे लिहिले इथे प्रिंट एफ पाहिजे. परत आपण कंपाईल करूयात आणि एंटर अ नंबर. मी नंबर एंटर करतो सपोज 16 इनव्हॅलिड नंबर आपल्याला आउटपुट मिळालं आहे. मी परत एकदा रन करतोय नंबर एंटर करतो मी 5 आले लक्षात. नंबर एंटर करतो मी 9 ठीक आहे. नंबर एंटर करतो मी सॉरी 0 आलं लक्षात. तर हे आपण नंबर वर्डमध्ये प्रिंट केलं युझिंग इफ एल्स. हेच उद्याला आपण स्विच केसनी बघणार आहोत आणि स्विच केसमध्ये जम्पिंग इन्स्ट्रक्शन्स क्रिएट होतात. स्विच केसमधले काही रूल्स आहेत ते रूल्स बघणार आहोत. ब्रेक स्टेटमेंट किंवा कंटिन्यू यूज करू शकतो की नाही डिफॉल्ट पाहिजेच का ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. चालेल मग आता मी ते सेशन एंड करतो. उद्याला भेटूयात. बाय.